कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारं पंधळ्याच्या बाजूचं हे मसई पठार. या पठाराला ऐतिहासिकतेबरोबरच धार्मिक महत्वही तितकंच आहे. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम याच पठारावरून चालते. अशा या पठारावर मसाई देवीचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातून मसाई देवीची 300 वर्षांपूर्वीची मूर्ती काही दिवसांपूर्वी चोरीला गेली आहे. ती मूर्ती नेमकी कुणी आणि कशासाठी चोरली असेल या बाबतीत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मूर्ती प्राचीन असल्यामुळे ती तस्करांनी चोरल्याचा संशय व्यक्त होतोय. रात्रीच्या 10-12 वाजता दरम्यान ही मसाई देवीला ही चोरून नेलेली आहे. आणि ही देवी अज्ञातांनी चोरून नेल्यामुळं ही कोल्हापूर जिल्हा सोडून बाहेर कुठंतरी, हा सातारा जिल्हा असो, कर्नाटक असो, कराड असो, या भागात ही मूर्ती, माझा अंदाज आहे आणि मा खात्रीशी सांगतो, ह्या भागातल्या कुणीतरी लोकांनी काहीतरी ह्या देवीला इथनं नेलेले आहे. आज आमची देवी सोमवारी इथून नाहीशी झालेली आहे. तेव्हा त्याची चौकशी लवकर व्हावी एवढी आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे. या ग्रामस्थांची मसाई देवीवर मोठी श्रद्धा आहे, त्यामुळे लवकरात लवकर मूर्ती शोधावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. प्रताप नाईक, झी मीडिया, पन्हाळा, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.